पहिल्यांदा या देशातल्या पंतप्रधानांनी गावांसोबत शहरांचाही विचार केला। यापूर्वी केंद्रातलं सरकार शहरांचा विचार करायचं नाही, शहराला एक पैशाचं अनुदान मिळायचं नाही। आज कोट्यवधी रुपये हे शहरांना मिळतात। शहरांचं बदलतं स्वरूप, आपले उमेदवार उज्ज्वल निकम जी या ठिकाणी आलेले आहेत। जनतेचे वकील असलेले उज्ज्वल निकम साहेब यांचा जोरदार स्वागत आपण सगळे करा। आणि म्हणून बंधू भगिनींनो, पहिल्यांदा केंद्रातल्या सरकारने शहरांचा विचार केला। शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था, शहरामध्ये रस्त्यांची व्यवस्था, शहरामध्ये मेट्रो, शहरामध्ये इलेक्ट्रिक बसेस, शहरातलं ट्रान्सपोर्टेशन, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, या प्रत्येक गोष्टीकरता केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पैसा दिला। आज माझा सवाल आहे, मुंबईचा 14 ते 24 बदललेला चेहरा आपण बघितला, हा चेहरा पूर्वी का बदलू शकला नाही? काही लोकांना मुंबईची महानगरपालिका म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी वाटत होती आणि म्हणून त्यांनी कधीच मुंबईचा विचार केला नाही। दरवर्षी तेच रस्ते बनवायचे, त्याच्यावरच डांबर टाकायचं, अशा प्रकारे हजारो कोटी रुपये या ठिकाणी वाया गेले, पण मुंबई नेहमीच खड्डेयुक्त राहिली। या ठिकाणी पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांवर आमचे माध्यम त्या ठिकाणी फिल्म बनवतात, हे वर्षानुवर्ष आपण पाहिलं। पहिल्यांदा आमचे एकनाथराव शिंदेजी आल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेला आम्ही निर्णय घ्यायला लावला आणि सांगितलं, आता डांबरी रस्ते बनणार नाही, सगळे कॉन्क्रीटचे रस्ते बनतील। 50 वर्ष पुन्हा रस्ते बनवायचे नाही, रस्त्यावर एक खड्डा आम्ही पडू देणार नाही, अशा प्रकारचे रस्ते आज या ठिकाणी आपण केले।